माणगाव तालुक्यातील महत्त्वाचा असा समजला जाणारा कुंभे जलविद्युत प्रकल्प धुळघाट पडला असल्याने शासनाचे या प्रकल्पावर खर्च झालेले करोडो रुपये पाण्यात गेलेत. निजामपूर विभागात हा प्रकल्प आहे, मात्र 10 पेक्षा जास्त वर्षे हा प्रकल्प धुळघाट पडला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्याकरिता राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवेदन देण्यात आले. या रखडलेल्या कुंभे जलविद्युत प्रकल्पाची पाहणी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी निजामपूर पळस गाव खुर्द धनवी कुंभे व करमर गावचे ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, लोड शेडिंग सारख्या समस्या सुटण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे माणगावसह महाड तालुक्यातील बरीचशी गावे सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना दुबार पिके घेता येतील. आज आम्ही इथे उभे आहोत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका येथील कुंभे जलविद्युत प्रकल्प जो सध्या अर्धवट राहिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही त्या स्पॉटवर आज या दोन तालुक्यातून माणगाव आणि महाड तालुक्यातील आम्ही मंडळी या ठिकाणी उभे आहोत. करमरचे आमचे मोरे साहेब आहेत, सरकले साहेब आहेत, आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागीय अध्यक्ष मान्य श्री भगवानरावजी ढेबे साहेब, बाळारामशेठ ढवळे, सुतार साहेब, उपाळे साहेब, झोरे साहेब, दिनेशजी ढवळे साहेब, हे आम्ही दोन तालुक्यातील मंडळी आज हा जलविद्युत प्रकल्प गेल्या 5 वर्षापासून बंद आहे पूर्णपणे. हा जर प्रकल्प पूर्णत्वास गेला तर हे 3 तालुके माणगाव, माड आणि पोलादपूर, ओलिता, खावली येऊन शेतीसाठी आणि औद्योगिकरणासाठी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होणार आहे. अधिक प्रदूषण विरहित वीज सुद्धा या ठिकाणी निर्मिती होणार आहे. त्यामुळे आज आम्ही हा प्रत्यक्ष या प्रकल्पाची पाहणी करून येत्या 2 दिवसांमध्येच आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि जलसंपदा मंत्री माननीय श्री जयंतरावजी पाटील साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत की लवकरात लवकर आणि त्याचप्रमाणे हा सर्व जो हा दौरा आमचा जो आजचा आहे हा आदरणीय राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री माननीय श्री महादेवजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या येणाऱ्या काळामध्ये हा जर जलविद्युत प्रकल्प जर मार्गी लागला तर या कोकण विभागाचा एक दिवस निश्चितच या ठिकाणी कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. तर येत्या काळामध्ये आम्ही निश्चितच हे निवेदन घेऊन 2 दिवसांमध्येच आम्ही माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन हा जो प्रकल्प आहे हा लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विनंती करणार आहोत.